सकाळ अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत मिळालेल्या ज्ञान तंत्रज्ञान मार्गदर्शन आणि प्रेरणेच्या जोरावर गाव शिवारात विकास गंगा फिरवण्याचा निर्धार व्यक्त करत राज्यभरातील सरपंचांनी ग्रामविकासाची शपथ घेतली. ढोल ताशण टाळ्याच्या गजरात तिसऱ्या सरपंच महापरिषदेचा शाहूनगरीत दिमागदार समारोप झाला. सकाळ अॅग्रोवनतर्फे 3 वर्षांपासून कृषी केंद्रित ग्रामविकासाचा जागर आयोजित करण्यात येतो. सरपंच महापरिषद या नावानं होणाऱ्या या उपक्रमात 1000 अधिक सरपंचांची उपस्थिती होती. 2 दिवस झालेल्या या परिषदेत जलव्यवस्थापन ते गटशेतीपर्यंत आणि देशी गोपालनापासून ते सरपंचांच्या भूमिकेपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सरपंचांच्या गुणात्मक बदलाचा वेध घेत नरेगाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. परिषदेच्या दुसऱ्या दिवशीही मार्गदर्शनाचं सत्र हे दुष्काळ निवारणाच्या सूत्राभोवतीच फिरत राहिलं. अॅग्रोवनच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा उपयोग सरपंचांनी आवर्जून करून घेतला पाहिजे असं आवाहन सगळ्याच वक्त्यांनी केलं. मी पिकवलेल्या धान्यावरती संपत्ती निर्माण जर करायचं असेल तर तुम्ही समोर या, तुम्ही आम्ही एकत्र येऊ, संघटित होऊ, त्याच्यातून संपत्ती निर्माण करू, त्याच्यातून रोजगार निर्माण करू आणि या देशामध्ये या समाजामध्ये पाणी वापरातल्या विवेकातून पाणी वापरातल्या विज्ञानातून आपण ह्या जगात देशा समाजामध्ये शांतता सुख आणि समाधान निर्माण करू. 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ज्येष्ठ नेत्यांपासून ते अगदी लहानशा गावातल्या सरपंचापर्यंत प्रत्येकाशी थेट संवादाची संधी मिळाल्यानं सरपंचही खुश होते. गावचा विकास करण्यासाठी कोणत्या पद्धतीनं विकास केला पाहिजे त्याचं मोठं एक मार्गदर्शन मिळालं. सकाळ अॅग्रोनी आम्हाला आमंत्रित केलं, त्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणच्या सरपंचाच्या ओळखी झाल्या आणि त्या ओळखीवरून त्यांच्या गावातल्या विकासाचं काम आम्ही केलेलं विकासाचं काम या विचाराची देवाणघेवाण झाली. खूप छान असं सगळं मार्गदर्शन, राहण्याची सोय सगळं व्यवस्थित केलं, त्याबद्दलही मी त्यांना हे करते. आणि आम्हाला इथे जे काही मोठ्या मोठ्या लोकांची मार्गदर्शन मिळाली त्यापासून आम्ही आमच्या गावचा नक्कीच फायदा करू. राज्यभरातून आलेल्या 1000 सरपंचांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. वैचारिक देवाणघेवाण तर झालीच, पण उपस्थित सरपंचांपैकी काही भाग्यवंतांना ट्रॅक्टर आणि सोलार पंपाबरोबर इतर बक्षीसही देण्यात आली. स्वप्नील बापट, साम टीव्ही, कोल्हापूर. मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांसाठी एक खुश खबर.